म्हणाल ती खरंच खूप महत्त्वाची आहे की बाल न्यायमंडळापुढे ज्या वेळेला हे बालक येतं त्यावेळेला महत्त्वाची बाब म्हणजे ज्या वेळेला पोलीस त्या बालकाला आणतात त्यावेळेला पोलिसांनी त्यांची वर्दी घालायची नाही आहे. सिव्हिलमध्ये यायचं आहे त्या बालक मुलासोबत, तसंच त्या बालकाला बेड्या घालायचं नाही असं बाल न्याय अधिनियम सांगतो. जिथे बाल न्याय मंडळ भरतं तिथे जे वकील असतात त्यांनी त्यांचा कोड घालायचा नाही ही मुख्यतः तरतूद मुलांसाठी केलेली आहे. त्याचं कारण असं की कोर्ट आणि पोलिसांची वर्दी बघितली की मुलं घाबरतात, त्यामुळे बालकांसाठी विशेष तरतूद आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची तरतूद अशी आहे की या विधी संघर्ष बालकाची जेव्हा चौकशी केली जाते तर ती चौकशी पोलिसांनी पोलीस स्टेशनला करायची नाही आहे. ज्यावेळी जे ते मूल जे असेल ते ज्या वातावरणात योग्य पद्धतीने बोलेल, उत्तरं देऊ शकेल, आपण का असे वागलो याचा खुलासा करू शकेल अशा ठिकाणी, मग एखाद्या बागेत असू दे किंवा एखाद्या हॉटेलमध्ये असू दे, जिथे ते मूल मनमोकळपणाने बोलेल त्या ठिकाणी पोलिसांनी या मुलाची चौकशी करायची. तसंच ती चौकशी करताना एक महिला कॉन्स्टेबल त्या पोलिसांसोबत असणं गरजेचं आहे आणि त्या महिला कॉन्स्टेबल समोरच चौकशी होणे गरजेचं आहे. अजून एक बाब याच्यामध्ये महत्त्वाची आहे जे बाल न्याय अधिनियम सांगतो की जे बांगलादेशातून वगैरे आपल्या राज्यामध्ये घुसखोरपणा करतात आणि आपल्या राज्यामध्ये येतात त्या लोकांना दोषी मानलं जातं. मग अशा लोकांबरोबर जेव्हा त्यांची मुलं येतात आणि मुलं आल्यानंतर अर्थातच पालकांवर तर गुन्हा दाखल होतो, पण ज्या जो गुन्हा पालकांवर दाखल करतात किंवा जी कलम पालकांवर लावली जातात ती कलम मुलांना लावायची नाही, मुलांसाठी वेगळी कलम आहेत, ही एक महत्त्वाची बाब बाल न्याय अधिनियमामध्ये आहे. आणि त्यामुळे बाल न्याय अधिनियम हा पूर्णपणे वेगळा आहे. अजून एक मुख्य बाब अशी आहे की प्रौढांसोबत कधीही चुकूनही मुलाची त्या विधी संघर्ष बालकाची चौकशी करायची नाही, एकत्र चौकशी करू नये असं बाल न्याय अधिनियम सांगतो. तसेच बाल न्याय अधिनियमामध्ये अजून खूप अशा महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या बालकांच्या हिताचं संरक्षण करतात, तसंच बालक कुठेही बालकाला त्रास होणार नाही, बालक मनमोकळं राहील, बालकाला कुठे आपण अपराधी होत आहोत याची जाणीव होणार नाही अशी पूर्णपणे काळजी बाल न्याय अधिनियम हा घेत असतो.